उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र जय्यत तयारी झाली होती। अशात नाशिकच्या आंबडगाव परिसरात किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक किल्ले जिंकून मराठ्यांचं साम्राज्य उभं केलं। त्या काळी त्यांनी किल्ले जिंकण्यासाठी साम दाम दंड भेदाचा वापर करत मुघलांच्या हातावर तुरी देत अनेक किल्ले या मराठा साम्राज्यासाठी जिंकले। त्यामुळे शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्तानं अंबडगाव परिसरात किल्ल्यांची भव्य प्रतिकृती साकारली गेली। या किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यासाठी अंबडगाव शिवजन्मोत्सव समितीने कार्तिकी एंटरप्राइजेसचे संचालक मंगेश पाटील आणि संजय हिरे यांच्यावर किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्यासाठी जबाबदारी दिली होती। कार्तिक एंटरप्राइजेसचे संचालक मंगेश पाटील संजय अहिरे यांनी या जबाबदारीचं आणि समितीने दाखवलेल्या विश्वासाचं तंतोतंत पालन करत अवघ्या 15 दिवसात किल्ल्याची प्रतिकृती साकारत भव्य असा देखावा उभा केला। मंगेश पाटील आणि संजय अहिरे यांनी या किल्ल्यांच्या प्रतिकृतीविषयी अधिक माहिती दिली आहे, पाहूयात। मी आणि माझे पार्टनर संजय अहिरे काही दिवसापूर्वी आपल्याकडे अंबड ग्रामस्थांची जी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती हे ग्रामस्थ माझ्याकडे आले असता एक साधारणपणे 15 दिवसापूर्वी यांनी एक सेटअपची माझ्याकडे मागणी केली होती। हे सेटअपचं काम माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, तरी पण मी हे काम आजच्या डेटमध्ये 18 फेब्रुवारीपर्यंत मी हे कम्प्लीट केलेलं आहे। मेटल आणि वुडन हे सर्व मटेरियल वुडन मेटल आणि असं आर्टिफिशियल या प्रकारे आपण जसे फिल्मचे सेट बनवतात त्या प्रकारे बनवलेलं आहे। अंबड ग्रामस्थांचं मला जे सहकार्य लागलं त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप ऋणी राहील। अंबड ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास टाकला होता त्या विश्वासात मी संपादन ठरलो याचा मला अभिमान आहे। आणि समस्त अंबड ग्रामस्थांचे आणि आमच्या टीमचे मनापासून एकदा धन्यवाद व्यक्त करतो। जय शिवराय मित्रांनो, हा सेटअप उभा करायला आम्हाला कम से कम 15 दिवस लागले, लेबर 20-25 लागले। आम्हाला अपेक्षा कमी होती की कमी दिवस लागतील असं, पण त्याला खूप वेळ लागला। अंबडगाव ग्रामस्थांचं आम्हाला खूप सहकार्य लाभल्यामुळे आम्ही हा एवढा सेटअप उभा करू शकलो, त्यांचे खूप खूप मनापासून आभार। या किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मंगेश पाटील यांनी असे नवनवीन प्रयोग नाशिककरांसाठी करावे, तसेच अंबडगाव शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं मंगेश पाटील यांचे आभार देखील मानण्यात आले। जो 19 फेब्रुवारीचा जो शिवजन्मोत्सव आहे तो गेल्या आम्ही अंबडगाव समितीतर्फे गेल्या 2017 साजरा करतो आहे। आमच्या या गावाची अशी खासियत आहे की आमच्या मंडळाला कुणी अध्यक्ष नाही आहे, ना कोणी उपाध्यक्ष, ना कोणी खजिनदार, सगळं गाव मिळून आम्ही ही शिवजयंती साजरी करतो। आणि आमच्या मनात आम्ही इतर वेळेस आत्तापर्यंत फक्त देखावे करत आलो, आता आमच्या मनात एक संकल्पना आली की जे पाटील आहेत मंगेश पाटील त्यांची ते असे स्टेज बनवतात, तर आम्ही त्यांच्याकडे 15 दिवसापूर्वी गेलो, तर त्यांनी आम्हाला जे एक तैलचित्र दाखवलं ते आम्हाला खूप भारावून गेलं। मग आम्ही त्यांना ती ऑर्डर दिली, त्यांनी खूप कमी कालावधीत त्यांनी असा भव्य दिव्य किल्ल्याचा सेट उभा केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो। आणि कमी वेळेत त्यांनी खूप चांगलं असं काम केलं। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड, अंबड।